श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक इंग्रजी आणि गुजराती माध्यम शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील श्री दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान इंजिनिअरिंगचे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंदजी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष गोपालभाई पटेल यांनी केले तर संस्थेबद्दल माहिती सचिनभाई शहा यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व नृत्याचे कार्यक्रम सादर केले. वर्षभरातील विविध स्पर्धा व शैक्षणिक उपक्रमात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर यांनी अधिक माहिती दिली. स्नेह संमेलन पंचवटी एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे त्यासाठी ज्या सर्व टीचर त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मुलांचं कलादृश्य त्यांना आज पालकांना पण माहिती नव्हतं. ज्या पद्धतीने त्यांनी मांडलं, लहान मुलांनी कृष्णाच्या गाण्यापासून ते ट्रॅफिकवरती जे इतके चांगले प्रोग्राम आयोजित केले त्याच्याबद्दल आमच्या भाऊबाई कपाडिया मिडियम स्कूल, हरिभाई देसाई मिडियम स्कूल, गोदावरीबाई प्राथमिक शाळा, निरंजन गीतानी बालभवती यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या मुलांनी पालकांनी टीचरांनी भाग घेतला त्यांचं पण मी अभिनंदन करतो. खूप चांगला प्रोग्राम, मुलांनी चांगला प्रतिसाद, पालकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचं सगळ्यांचे मी आभारी. तसेच श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान इंजिनिअरिंगचे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंदजी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. तो सांस्कृतिक प्रोग्राम में बहुत अच्छी तरह से एंशियंट और मॉडर्न का बैलेंस रखा गया है, प्राचीन और आधुनिक का बैलेंस रखा गया है, जिससे बच्चों की सर्वांगीण उन्नति हो सके. क्योंकि बच्चों को हम लॉपसाइडेड डेवलपमेंट में नहीं डाल सकते, उनकी जो डेवलपमेंट है होलिस्टिक डेवलपमेंट होना बहुत जरूरी है. इसलिए उनके सामने तरह तरह की जो दुनिया में चल रहा है उसका भी ज्ञान उनको प्राप्त होना चाहिए
और जो अतीत का ज्ञान, भारत का अतीत क्या है, उसका भी ज्ञान प्राप्त होना जरूरी है, जिससे वो इस भारत देश के संपूर्ण नागरिक बन सके। इस कार्यक्रम के लिए मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। एपी पटेल शाळा व जुनियर कॉलेजचे सचिव दिग्विजय भाई कपाडिया यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले। खेळाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा निश्चित रूपाने आवड निर्माण व्हावी आणि त्यात त्यांचं कौशल्य त्यांना दाखवता यावं आणि समाजाला आमचे शिक्षक, आमचे प्रिन्सिपल्स हे किती चांगलं काम करतात याची पण जाणीव व्हावी, या उद्दात्त हेतूने आज आपण हा कार्यक्रम वार्षिक स्नेह संमेलनाचा आयोजन केलेला आहे। 35-35 विद्यार्थ्यांचं KG पासून ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण देणारी आणि अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण देणारी आणि सातत्याने मागील 35 वर्षापासून SSC चं 100% रिझल्ट देणारी संस्था सांस्कृतिक कार्यक्रमातसुद्धा बिलकुल मागे नाही आहे आणि त्याच्यात गुजराती, हिंदी, मराठी आणि इंग्लिश सगळ्या प्रकारची गाणी, स्किट्स सगळ्यांच्या समोर सादर करण्यात आलेली आहेत। त्याचं महत्त्व असे जर कोणाला यश जात असेल तर ते आमचे सगळे प्रिन्सिपल्स आणि आमचे सगळे शिक्षक आणि पालकांचं सहकार्यसुद्धा अत्यंत उत्तम आहे आणि सोसायटी पुढे फार्मसी, नर्सिंग असे कोर्सेस सुरू करणार आहे, यासाठी या पालकांचं उत्कृष्ट आम्हाला संयोजनपूर्ण लाभ मिळतो आणि त्यांचं सहकार्य नेहमी मिळत राहतं। धन्यवाद। चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। गेल्या अनेक वर्षापासून पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित शाळांमध्ये अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जात असते। यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थ्यांसह शिक्षिका सुप्रिया कुलकर्णी यांनी केले तर आभार बाबूभाई कपड्या इंग्रजी मीडियम स्कूलचे सचिव अनिलभाई मेहता यांनी मानले। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांसह संस्था अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष गोपालभाई पटेल, दिग्विजय कपाडिया, संस्थेचे विश्वस्त बच्चूभाई पटेल, चंद्रकांतभाई बटाविया, क्रांतीभाई साखला, कन्नूभाई जोशी, सचिनभाई शहा, बाबूभाई कपाडिया इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव अनिलभाई मेहता, धनेशभाई बटाविया, उर्बीश जोशी, अभय चोक्सीसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पालक शिक्षक, संस्थेचे सदस्य, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।